नमस्कार, मी काळे सकाराम केरनाथ, जिल्हा परिषद शाळा हेदवली, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे। गेल्या पाठीमागच्या वर्षापासून प्रेरक म्हणून मूल्यवर्धनच्या कार्यक्रमातून जी प्रेरक म्हणून काम करण्याची संधी दिली, त्यामुळे खूप मोठा बदल मला दिसून आला। तो काही त्यातील काही भाग किंवा काही बदल मी आपल्यासमोर मांडत आहे। खरं तर प्रेरक म्हणून काम करत असता मुरबाड तालुक्यामध्ये जवळपास 10-15 केंद्राला ट्रेनिंग देत असताना खूप मोठा अनुभव आला। त्यानंतर शाळा स्तरावर काम करत असताना खूप मोठा अनुभव आला। त्या मूल्यवर्धनचा जो काही हा बदल आहे, तो बदल खऱ्या अर्थानं शिक्षक, विद्यार्थी, पालक या तिन्ही घटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला, आणि त्यामुळं मूल्यवर्धनची यशस्वीता पुढे पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे। खऱ्या अर्थानं मी छोट्या शाळेवर शिकवत आहे, 1 ते 34 वर्ग आणि द्विशिक्षकी शाळा आहे, त्यामुळं खऱ्या अर्थानं हा मूल्यवर्धनचा उपक्रम राबवत असताना, छोटे छोटे उपक्रम घेत असताना, त्या विद्यार्थ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यामध्ये मिळून मिसळून पालकांच्या समवेत उपक्रम घेणं शक्य झालं, त्यामुळं खूप मोठी फलश्रुती भेटली। एक छोटासा बदल मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस आदिवासी गावामध्ये काम करत होतो त्यावेळेस पालक सकाळीच लवकर उठून जातात आणि संध्याकाळी मुलं झोपल्यानंतर घरी येतात, त्यामुळं खऱ्या अर्थानं पालक आणि विद्यार्थी यांचं सुसंवाद जो असतो तो खूप कमी असतो आदिवासी भागामध्ये, कारण दररोजच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो, पोटाचा प्रश्न असतो, त्यामुळं विद्यार्थ्यांकडं, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडं पाहिजे तेवढं लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो, किंबहुना त्यांच्यामध्ये तेवढी जागृती नसती। परंतु मूल्यवर्धनच्या कार्यक्रमामध्ये फरक असा पडला की मुलं सकाळी विद्यार्थी पालकांकडे हट्ट करू लागलाय, पप्पा पप्पा आम्हाला सकाळी एक वेळेस तुमच्या पाया पडायचे, त्यामुळं पालकांना थांबावंच लागलं की मुलांची आंघोळ झाल्याच्या नंतर मुलं पालकांच्या पाया पडायचे, त्यामुळं पालकामध्ये जागृती निर्माण झाली की अरे हा बदल कशामुळे अचानक निर्माण झाला। ज्यावेळेस ती पालकं खोलात गेली, शिक्षकापर्यंत आली, शाळेपर्यंत आली, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो काही बदल झाला आहे विद्यार्थ्यामध्ये तो मूल्यवर्धनमुळे झालेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आदिवासी भागामध्ये जे समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या खूप आणखी पाठीमागे आहेत, त्यांच्यामध्ये हा बदल घडण्यास मूल्यवर्धनचा कार्यक्रमांचा खूप मोठा हातभार आहे। मूल्यवर्धनची यशस्वीता खूप मोठी आहे, परंतु सध्या तरी सगळं सांगणं शक्य नाही। एवढी शुभेच्छा।